बँका गर्दीनं का ओसंडून वाहत आहेत? मित्राच्या मदतीसाठी खातेदारांची मोठ्या प्रमाणात बँकेत गर्दी दिसते. मालेगावमध्ये 4 दिवस बँका बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय, कारण खातेदारांची मोठ्या प्रमाणात केंद्राची मदत मिळवण्यासाठी गर्दी होती. या अगोदर सुद्धा अशी घटना मालेगावात घडली होती. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात सुद्धा अशी स्थिती काही ठिकाणी दिसली होती. केंद्राची मदत राज्य सरकारला मिळते आणि थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होते. महाराष्ट्रातल्या बँका ठिकठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. केंद्र सरकारकडून कोरोना काळात देण्यात आलेल्या पॅकेजमधली मदत खात्यात आलेली असल्यानं ती मदत घेण्यासाठी ही गर्दी झालेली आहे. आता आपण 4 शहरातली दृश्य पाहूयात. या आधारे आपल्याला लोकांच्या समस्येचा अंदाज येऊ शकतो. नागपूर, वाशिम, जळगाव, नंदुरबार अशी एक ना अनेक गावांची नावे आपल्याला सांगता येतील. विविध बँकांसमोरची गर्दी पाहायला मिळू शकते. मालेगावातला कोरोना प्रसार वेगानं होत असल्यानं तिथल्या बँका बुधवारपासून पुढील 4 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बँक कर्मचारी महासंघाचे नेते देवीदास तुळजापूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. देवीदासजी, बँकेत होणारी गर्दी खातेदारांप्रमाणेच बँक कर्मचारी चाऱ्यांसाठी सुद्धा कमालीची आव्हानात्मक ठरत आहे का? हॅलो, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? होय येतो. बँकेत होणारी ही गर्दी खातेदारांप्रमाणेच बँक कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा कमालीची आव्हानात्मक ठरत आहे का? बरोबर. बँक कर्मचाऱ्यांमध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, कारण बँकांच्या शाखा समोर आज खेडी आणि निम शहरामध्ये शेकडो लोक दरवाज्यात उभे आहेत. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं जात नाही. नंतर बँकेचे काउंटर आणि कस्टमर याच्यामध्ये जे अंतर असायला पाहिजे किमान तेवढं अंतर पण नाही, आणि सध्या एकदम त्या काउंटरवर गर्दी करतायत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. तसं मला असं वाटतं की ग्राहक आज जे पैसे घेण्यासाठी येत आहेत ते पैशाबरोबर दुसऱ्याकडून कोरोनाची साथ घेऊन जाऊ नये म्हणजे कमावलं, इतकी ती भीतीदायक परिस्थिती आहे. मला वाटतं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करण्यासाठी बँकेच्या काउंटरवर पोलीस किंवा सिक्युरिटी गार्ड इसेन्शियली ठेवले पाहिजेत आणि प्रत्येक वेळी किमान 4 ते 5 फक्त लोक बँकेमध्ये जातील, ते बाहेर आल्यानंतर इतर लोक जातील असं गर्दीचं नियोजन करायला पाहिजे, तरच ही परिस्थिती नियंत्रणाखाली येऊ शकेल. पण मला सांगा की हे खूप साधं नियोजन झालं, कारण अत्यावश्यक सेवा ज्या ठिकाणी वापरली जाते आणि त्यासाठी लोक गर्दी करतात त्या ठिकाणी अशा प्रकारची उपाययोजना ही अपेक्षितच होती. पण तरी सुद्धा नागपूर, वाशिम, जळगाव, मालेगाव या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सातत्यानं गर्दी होताना आपण पाहतोय. मग नेमका उपाय तो कोणता शोधून काढायचा? बरोबर. याचं नियोजन अंमलबजावणी करण्यापूर्वी जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. सरकारनी आता 01, 02, 04, 05 याच्यासाठी काही तारखा निश्चित केल्या, पण जे लोक आज बँकेतून पैसे काढण्यासाठी गर्दी करत आहेत त्यांच्याजवळ एकतर आर्थिक साक्षरता नाही. मला असं वाटतं याच्यासाठी पर्याय म्हणून बँकिंग करस्पॉन्डंटना किंवा पोस्टामार्फत या पैशाचं वाटप केलं असतं तर ते अधिक योग्य सिद्ध झालं असतं. त्यामुळं ही गर्दी पण झाली नसती आणि लोकांना आपल्या घरी बसून हे पैसे मिळू शकले असते. धन्यवाद. देवीदास तुळजापूरकर सांगत होते की नीट नियोजन करण्याची गरज आहे, कारण लोकांची आर्थिक गरज असल्यामुळे आणि केंद्रातून राज्य सरकारला महाराष्ट्रामध्ये थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात असल्यामुळे ती काढण्यासाठी लोकांची गर्दी ही होणार आहे, पण त्याचं नीट नियोजन करण्याची सुद्धा आवश्यकता आहे.